प्रोग्राम चल रहा है। अच्छा रोशन, जनरली महाराष्ट्र में नहीं देशातल्या कुठल्याही जिल्ह्यात तुम्हाला कधीही नोंदलेलं दिसत नाही की आर्किटेक्टचं नाव असेल किंवा अमुक साली बांधला आहे। आर्किओलॉजिकल एव्हिडन्सेसवरून तुम्ही गेस करा की अमुक दिवशी बांधलेलं आहे किंवा ह्या साली किंवा या शतकामध्ये बांधलं, डेट नाही सांगते। या शिलालेखाचं दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे शिवछत्रपतींचं नाव आहे। शिवछत्रपतींचं नाव भारतामध्ये फक्त तीन ठिकाणी, एक इथं, एक नारव्याचं सप्तकोटेश्वराचं मंदिर गोव्यामध्ये, तर त्या मंदिराच्या माथेपट्टीवर शिलालेख आहे की किलकाब्दे सोमेश्री शिवराज्ञा देवालय असं काय म्हणजे किलकाब्दे शतकामध्ये संवाद आहे की सोमवारी या मंदिराचं मंदिर बांधण्याचं सुरुवात झाली। नारव्याचं सप्तकोटेश्वराचं शिलालेख म्हणजे ते रिनोव्हेशन का केलं, तर नारव्याचं सप्तकोटेश्वर हे कदंबांचं तुलन आहे। कदंब हे सातवाहनांचे सामंत जुनं राजकोट, आज देखील गोव्याचं स्टेट ट्रान्सपोर्ट आहे ते कदंबा ट्रान्सपोर्ट म्हणून, तर ते राजांचं नाव आहे, त्या राजकुळाचं नाव। तर पोर्तुगीजांनी गोवा जेव्हा काबीज केलं तेव्हा ते शिवलिंग उपटलं आणि विहिरीच्या पायरीवर शेताच्या बांधावर लावलं की जाता येत्या वाटेवर आहे ते। तुमच्या श्रद्धांना लाथा मारल्या की तुम्ही कन्सेप्च्युअली हलता, मग त्यांनी तेही काढलं आणि विहिरीच्या पायरीवर बसवलं की पडलाच पाहिजे पाय, पाय पडतोय करतोय का तुमचं देव, की जी पाव पडला तुम्ही वाटले। तर ते जेव्हा राजांना कळलं तेव्हा राजे गोव्याचं शरीर बांधायच्यामध्ये ते बार्देशात पोचले सैन्य असे ते शिवलिंग त्यांनी काढलं तिथून आणि ते परत सप्तकोटेश्वराचं मूळ जी गुहा होती त्या स्थानी नेऊन ते परत असं त्याचा तो शिलालेख आहे। हे दुसरं नाव आहे आणि तिसरं नाव आहे तर शैलमल्लिकार्जुन आंध्र प्रदेशमध्ये 12 ज्योतिर्लिंगांपैकी ती, तर तिथं 1676 ते 78 ही दोन वर्ष राजे दक्षिण देखील जायला होते, तर ते शैलमल्लिकार्जुनाजवळ ते 2-3 महिने होते। म्हणजे तत्कालीन रेकॉर्ड सांगतात की त्यांना तिथे स्वतःचं मान कापून देवाला द्यायला अशी इच्छा झाली होती। तर त्या देवाचा जीर्णोद्धार झाला, तिथे एक अशी एवढी लांबच्या लांब भिंत भरून शिलालेख आणि त्याच्यामध्ये त्यांचं नाव आहे आणि मूर्ती आहे घोड्यावर बसले। तर देशामध्ये या तीन ठिकाणी त्यातलं हे एक ठिकाण, आणि मराठी म्हटलं त्याचं की गड कोणी बांधला कधी बांधला हे पहिलं देशातलं पहिलं एपिग्राफ आहे की जिथे नोंदले म्हणजे श्री गणपती नमः प्रासादो जगदीश्वरस्य जगताम आनंदनो नो ज्ञेयः श्रीमत् छत्रपते शिवस्य नृपते सिंहासन तिष्ठता। यह पहला श्लोक है। ये प्रासादो जगदीश्वरस्य जगताम म्हणजे जगाला आनंद देणारा हा जगदीश्वराचा प्रासाद। प्रासाद हे संस्कृतात देवळाचं नाव म्हणजे देवळाला प्रासाद म्हणतात। प्रासाद म्हणजे राजवाडा, राजवाड्या या अर्थानेही प्रासादा शब्द वापरला जातो। जगदीश्वराचा प्रासाद हा जगदीश्वराचं मंदिर, तर जगाला आनंद देणारा हा जगदीश्वराचं हे मंदिर कधी बांधलं तर श्रीमद छत्रपती शिवस्य नृपते सिंहासने तिष्ठतः, म्हणजे छत्रपतींना शिवछत्रपती सिंहासनावर बसले त्यावेळेला जगदीश्वराचा प्रसाद निर्माण केला। कधी तर शाके 96 बाणभूमी गणना आनंद समुत्सर। पूर्वीच्या काळामध्ये शिलालेखांच्या मध्ये तारीख द्यायची एक फूट लिपीने बोलायचा, बाण म्हणजे एकच असं तो सर्प म्हणजे सात,
त्या पद्धतीनं त्यांनी शाकेशांना म्हणजे 1596 म्हणजे 1600 शकामध्ये तुम्ही 78 वर्ष घातले की तुम्हाला इसवी सन तर शाकेशांना बाणभूमी गणनात आनंद आनंदनाम संवत्सराचं ज्योतिराज मुहूर्त कीर्ती महिती शुक्रेश अर्पित होतो म्हणजे त्याचा अर्थ असा की ज्योतिराज म्हणजे पहाटेच्या मुहूर्तावर कधी बसले सिंहासन अर्थ ते पहाटेच्या मुहूर्तावर शुक्ल ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी शुक्रेश सर्पती म्हणजे शुक्ल पक्षात सर्पे तिथो इथे पहिला श्लोक संपलाय शार्दूल क्रीडित वृत्तामध्ये आहे दुसरा श्लोक सांगतोय निधीगडावर काय काय होतं तो सांगतो वापी म्हणजे विहिरी खूप म्हणजे खडकात तडाग म्हणजे तलाव वापी खूप तडाग राजी रुचिरेही हर मिळी म्हणजे राजाला आवडणारे वन आणि मार्ग वन ही वीथिका म्हणजे पण्यग्रह पण्यवीथिका म्हणजे बाजार वीथिकै स्तंभ स्तंभ म्हणजे आता आपण बघू जाता ना स्तंभ ही कुंभीगृह कुंभीगृह म्हणजे हत्ती खाणे कुंभीगृह ही नरेंद्र सदन ही अभ्रम लिहि नरेंद्र सदन म्हणजे राजाचं नरेंद्र सदन म्हणजे राजाचं घर ते राजाचं घर कसं आहे अभ्रम लिहि घरांना स्पर्श पुढे तो म्हणतो दुसऱ्या अर्धकामध्ये की श्रीमद राया गेलो तो रायगडाचा उल्लेख नुसता रायगड नाही करत पुढे तो रायगडाचा उल्लेख श्रीमद रायगड असं करतो मानाने श्रीमद राया गिरव गिराम विषय गिरा म्हणजे शब्दवाणी गिरा म्हणजे जीभ जिभेचा विषय असलेला किंवा वर्ण्य विषय आपण त्याला म्हणतो तो वर्ण्य विषय असलेला गिराम विषय गिराजेना नेमका म्हणजे हिरोजीने हा दुर्ग बांधला कुणी बांधला हे भारतातल्या किल्ल्यावर एकमेव उदाहरण आहे ज्याने बांधला त्याचं नाव आहे आणि शेवटी जे आहे ते तो नेहमीप्रमाणे की यावत चंद्र दिवाकर जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा दुर्ग आपल्या अंगभूत वैभवाने असाच हे म्हणजे हा अनेक अर्थांनी इथं अजिबात कुठे म्हणजे की राजा सिंहासनावर बसलेला आहे त्याची तारीख दिलेली आहे राज्याविषयी काय काय घडावं त्यांच्या संदर्भामध्ये तो इतकं सगळे सर्व वाढले आहे या पद्धतीचा उल्लेख तुम्हाला कुठे कुठे भारतीय इतिहासातलं किंवा मग ग्रहांच्या इतिहासात आणि नावं सापडत नाही म्हणजे नंतरच्या काळामध्ये जे युरोपियन कासल्स बांधले त्या मग माहिती कारण त्या लोकांना डॉक्युमेंटेशन आपल्या इथे हा प्रकार कधीच नाही कोणी रचलं काय रचलं वेदांसारखे नाही पण कोणी रचलं कोणा पण हे इथं सो दिस इज लाईक म्हणतो ना आपण इमॅजिनरी आहे म्हणजे गोष्ट नाही म्हणत नाही दिसत Thank you.